संत तुकड़ोजी महाराज नागपुर विश्वविद्यालय को मंगलवार को बड़ी कामयाबी हाथ लगी। नेशनल असेसमेंट एंड एक्रेडिटेशन काउंसिल की परीक्षा में नागपुर विवि नैक में ए दर्जा प्राप्त करने में सफल हुई है। लगातार दूसरे साल विवि को ए श्रेणी मिली है। बढ़ते रिक्त पद और कोविड के चलते पैदा हुई समस्याओं को मात देती हुई विवि ने ये दर्जा कायम रखा है। नैक समिति ने 2 से 4 सितंबर के दौरान नागपुर विवि का जायजा लिया था। उसने विद्यार्थी, शोधकर्ता और पूर्व विद्यार्थियों से संवाद किया था, विभिन्न स्नातकोत्तर विभागों की प्रगति, शोध कार्य आदि पहलुओं पर गौर किया। गत कुछ वर्षों में पूर्व कुलगुरु डॉक्टर सिद्धार्थ विनायक कानी, प्रकुलगुरु डॉक्टर प्रमोद येवले और मौजूदा कुलगुरु डॉक्टर सुभाष चौधरी ने विवि में कई सकारात्मक बदलाव किए। कोरोना काल में भी पीएडी की वाइवा ऑनलाइन लिए गए। डॉक्टर चौधरी के नेतृत्व में ऑनलाइन परीक्षाओं में विवि ने बेहतर कार्य किया। नायक समिति के समक्ष बेहतर तालमेल से प्रभावी प्रस्तुतिकरण दिया गया, इसके बाद ये कामयाबी हासिल हुई। नागपुर विद्यापीठ राष्ट्र संत तुकड़ोजी महाराज नागपुर विद्यापीठाला आजच नायक द्वारे ए ग्रेड मिळाल्याचं घोषित करण्यात आलेलं आहे। त्यामुळे नॅक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ हे ए ग्रेड मेंटेन करू शकलं। हे ग्रेड मेंटेन करण्यामध्ये आमच्या पूर्ण नागपूर विद्यापीठाचे सगळे कर्मचारी, या लोकांचं, या सगळ्यांचं फार मोलाचं योगदान राहिलेलं आहे। आणि हा शताब्दी काळामध्ये ए ग्रेड मिळाल्याची आम्हाला भरपूर आनंद आहे आणि याचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल। आणि येणाऱ्या काळामध्ये या ग्रेडच्या आधारावर आम्ही बरेचशा काही डेव्हलपमेंट प्रपोजल मूव्ह करू शकू आणि विद्यार्थ्यांना या शताब्दी वर्षामध्ये किंवा वर्षाच्या आधी खूप साऱ्या नवीन कोर्सेसही बघायला मिळेल। आणि ए ग्रेड असल्यामुळे आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये नवीन्यता आणण्याकरता एक नवीन मार्ग मोकळा झालेला आहे। आणि नॅक होऊन गेल्यामुळे आता डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीकडे आमची संपूर्ण टीम लक्ष देईल। त्यामुळे या नॅकचा ए ग्रेड मिळण्यामध्ये नागपूर विद्यापीठाच्या जसं सर्व कर्मचाऱ्यांचं श्रेय होतं किंवा त्यांचं कॉन्ट्रिब्युशन होतं, तसं पालकांचंसुद्धा होतं, विद्यार्थ्यांचंसुद्धा होतं, सगळे माजी विद्यार्थ्यांचं होतं। या सगळ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद। आणि ही या श्रेयामागे आपण सगळे स्टेकहोल्डर्स जेवढेही आहे संबंधित विद्यार्थ्यांशी, त्या सगळ्यांचं योगदानाबद्दल धन्यवाद। कॅमेरा पर्सन राजकुमार मोड के साथ अभिषेक पानसे, BCN न्यूज नागपूर।